नमस्कार, नम्रताज कुकबुकमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे उपवासाची कचोरी. वरून अशी छान खुसखुशीत आणि आतून मऊ होते ही कचोरी. अगदी घरच्या घरी जे सामान अवेलेबल आहे त्यामध्ये आपण ही रेसिपी करणार आहोत. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. बटाटा, हा बटाटा मी उकडून साल काढून घेतलेला आहे. साबुदाणा, अगदी पाववाटी साबुदाणा आहे. एक वाटी भगर, सुकं किसलेलं खोबरं, मिरची, साखर, मीठ, भाजून घेतलेले शेंगादाणे, लिंबाचा रस आणि जिरे. सगळ्यात पहिल्यांदा आपण ही जी एक वाटी भगर आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतो आहे. त्यामध्ये अगदी 2 चमचे साबुदाणा घालायचा आहे. साबुदाणा नाही घातला तरी देखील चालेल. आता आपण हे एकदम बारीक करून घेऊयात. ते बघू शकता हे मी बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण हा जो साबुदाणा आहे तो बारीक करून घेतो आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान बारीक करून घेतलेलं आहे मी ते. त्यानंतर कचोरीच्या स्टफिंगसाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं घेतो आहे. त्यानंतर मिरची, थोडीशी साखर, लिंबाचा रस. मिरचीचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथं आपण सुकं खोबरंऐवजी ओलं खोबरं वापरलं तरी देखील चालेल. त्यानंतर थोडंसं मीठ आणि जिरे. आता आपण हे छान एकत्र करून घेऊयात आणि मिक्सरमध्ये बारीक देखील करून घेऊयात. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे. आता आपण ही जी भगर आणि साबुदाणा बारीक केलेला आहे त्याच परातीमध्ये बटाटे मॅश करणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये घालतोय जिरे, मीठ, बारीक केलेली मिरची. मिरची मी इथं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. सर्व अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. बटाटा एकदम मऊ बारीक झाला पाहिजे. आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करणार आहोत. हे जे आपण करतो आहे ते कचोरीचं कवर करतो आहे. ते तुम्ही बघू शकता मी हे छान व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता आपण जे स्टफिंग तयार केलेलं आहे त्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे मी थोडेसे ओबडधोबड करून घेतलेले आहेत ते घालणार आहोत. आता हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. हे स्टफिंग जे आहे त्यामध्ये तुम्ही आलं, लसूण आणि कोथिंबीर किंवा कढीपत्ती काहीही वापरलं तरी चालेल. जेव्हा उपवास नसतो तेव्हा हे पदार्थ आपण यामध्ये घालू शकतो. आता जे आपण कवर करणार आहोत त्यासाठी थोडंसं तेल मी हाताला लावलेलं आहे. अगदी मोदक करताना कसं करतो आपण तसेच आपल्याला पाळी तयार करायची आहे. तुम्हाला वाटत असेल हे हाताला वगैरे चिटकतंय तर थोडंसं तेल लावून घेऊ शकता हाताला पुन्हा एकदा. आता आपण यामध्ये आपलं स्टफिंग भरणार आहोत. अगदी व्यवस्थित आता हे गोल करून घ्यायचंय जेणेकरून आपलं मिश्रण तळताना बाहेर येणार नाही. आहे की नाही सोपी आणि झटपट रेसिपी? जे आपल्या घरामध्ये सामान अवेलेबल आहे त्यामध्येच आपण ही करणार आहोत. तुम्ही बघू शकता अशी व्यवस्थित गोल कचोरी मी करून घेतलेली आहे. आता आपण ही साबुदाण्याचं जे पीठ करून घेतलेलं आहे त्यामध्ये छान अशी व्यवस्थित घोळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता व्यवस्थित सगळ्या बाजूनी साबुदाणा कोट झालेला आहे. आता हे आपण तळून घेणार आहोत. हे साबुदाण्याचं जे कोटिंग आहे ते आपण स्किप केलं तरी देखील चालेल. अगदी हाय हीटवर तळायचं नाही आहे, लो मिडियम फ्लेमवरच आपण तळणार आहोत. अगदी व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत छान असे सगळ्या बाजूनी तळून घ्यायचे. एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. काही ना काहीतरी वेगळं 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 खायसाठी आपल्याला लागतंच, तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा.
आणि ही सर्व करताना आपण उपवासाच्या चटणीबरोबर देखील सर्व करू शकतो। त्या चटणीची रेसिपी मी आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे, वर जे आय बटन दिलेलं आहे ते दाबून तुम्ही ती रेसिपी बघू शकता। तुम्ही बघू शकता आपली कचोरी तळून मस्त तयार आहे, छान अशी वरून कुसकुशीत आणि आतून मऊ। रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।